रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी गावातील प्रयोगशील शेतकरी डॉक्टर सुधीर गोपटे पेशाने डॉक्टर असले तरी शेतीची प्रचंड आवड असल्याने मातीशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. भातशेतीबरोबरच विविध भाजीपाला पिकं ते घेत असतात. अगदी गेल्या वर्षीच भात शेतीतून भाताचं विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलंय. सध्या त्यांच्या फळबागेत आंब्यांनी लगडलेली झाडं दिसतात. यंदा आंबा थोडासा विरळ आहे खरा, पण त्यामुळेच आंबा आकाराने मोठा आहे. केवळ वाडवडिलांनी लावलेला आंब्याचा आस्वाद ते घेत नाहीत, तर स्वतः लावलेल्या आंब्याच्या चवीचा आनंदही ते घेतात. मी वैद्यकीय व्यवसाय करत असून मला प्रचंड शेतीची आवड असल्यामुळे मी भातशेती आणि कलम या दोन्हीकडे माझं लक्ष असतं. वेळात वेळ काढून मी त्या बागेत जातो, आंबे काढतो. सगळं आवड मला शेतीची प्रचंड आवड आहे. गेल्या वर्षी मला भात शेतीमध्ये द्वितीय क्रमांक आला जिल्ह्यात. आमची एकूण 26 एकर जागा आहे, त्यातली 15 एकरमध्ये आंबा शेती आहे. कलमांचे 3 प्रकार आहेत आमच्याकडे. आजोबाने लावलेली, वडिलांनी लावलेली, त्याच्यानंतर मी लावलेली. दरवर्षी कलम छाटणी करणं, नवीन कलमं लावणं हे सातत्यानं चालू असतं. म्हणजे जशी कलमं मरतात तशी नवीन लागवड केली जाते. एकरी साधारणपणे आम्ही गुंठ्याला एक याप्रमाणे 40 कलमं लावतो. ही जुनी पद्धत आहे. आता नवीन पद्धती आम्ही गुंठ्याला 4 कलमं लावतो, कारण हल्ली कुशल कामगार हा फार कमी मिळतो. झाडावर चढणारे कामगार कमी मिळतात, त्यामुळे जमिनीवरनं शक्यतो आंबे काढण्यासाठी आम्ही गुंठ्याला 4 कलम इस्रायल पद्धतीने लागवड सुरू केलेली आम्ही नवीन पद्धतीने. हे आपूस कलम आहे. ह्याचं आयुष्य साधारणपणे 20 वर्ष आहे. ह्यालाच अल्फान्सो म्हणतात, आंब्याचा राजा. आंब्याच्या व्हरायटी बऱ्याच आहेत, पण त्यातला अल्फान्सो हा सगळ्यात चांगला आंबा जात. आंब्याचं उत्पादन घेण्याआधी आंब्याच्या झाडाची योग्य निगराणी करावी लागते. आंब्याच्या झाडाच्या बुंध्यात पावसाळ्यातील ओला पालापाचोळा, झाडांच्या वेली, पानं टाकून त्यावर माती टाकली जाते. यालाच टाळ माती असं स्थानिक भाषेत म्हणतात. साधारणपणे गणपती अगोदर आम्ही कलमांची टाळमती करतो. बाग स्वच्छ करणं, कडेला पालापाचोळा असेल तर कलमाच्या बुंध्यात टाकायचा. नंतर त्या दरम्यान आम्ही खतं पण घालतो. खतं ही आम्ही घरी तयार करतो. करंज पेंट, एरंड पेंट, नीम पेंट आणि हे तुमचं कंपोस्ट खत सगळं एकत्र तयार करतो. जोडीला अंड्याची टर्फल असतात, ती एकत्र जमवून ती आम्ही त्यात टाकतो. शिंपल्या जाळून कॅल्शियमसाठी त्याचं ते शिंपल्या जाळून त्याची पावडर करून आम्ही ती त्यात टाकतो. आणि असं एकत्रित तयार केलेलं खत आम्ही कलमांना घालतो. रासायनिक खत आम्ही कुठलेही घालत नाही. साधारणपणे कलमाच्या वयाप्रमाणे त्या कलमाला खत दिलं जातं.
ॲव्हरेज 50-100 पेटी कलम देणार असेल त्याला 40 किलो खत घालतो आम्ही, आणि लहान कलमाला 5 किलो 10 किलो याप्रमाणे प्रोपोर्शनमध्ये टाकतो आम्ही खतं. खतंही रिंग पद्धतीने टाकतो आम्ही, कलमाच्या कडेला रिंग काढायची आणि त्याला खत टाकायचं. फवारण्या आम्ही जे 3च करतो, जास्त फवारण्या करत नाही. फवारणी म्हणजे अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि टॉनिक ह्याचं कॉम्बिनेशन वापरतो आम्ही. फवारणीचं दोन फवारणीमधलं अंतर साधारणपणे 21 दिवस ठेवतो आम्ही. नंतर कलम लागल्यानंतर मग ते कलम हलवणं किंवा ही सगळी निगा ठेवली जाते. आंब्याच्या झाडावर बऱ्याचदा बांडगुळं वाढतात. ही बांडगुळं तोडून टाकावी लागतात, अन्यथा आंब्याच्या झाडाला दिलेल्या अन्नावर ही बांडगुळं ताव मारतात. हा एक आंब्याला कलम उपद्रव असतो, हे बांडगुळ म्हणतात त्याला. हे अन्नच शोषून घातं. हे जर आंबे काढणी झाली की जूनमध्ये त्याचे कटिंग करायचं, फांदी जिथे बांडगुळ असेल त्याच्या मागे फुटभर फांदी कट करायची ती. ह्याने आंबे अन्नच शोषून ना कलम कमकुवत होत जातो. नवीन आंबा कलमांना किमान 3 वर्ष तरी पाणी द्यावं लागतं, तरच त्यांची योग्य वाढ होते. पाणी व्यवस्थापन किंवा नवीन लागवड आपण करतो त्या पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचं घटक आहे. कारण बागेमध्ये पाण्याची टंचाई फार असते, कारण 200 ते 250 फुटाशिवाय पाणी मिळत नाही. पाणी मिळालं तर लाईटची व्यवस्था नसते, त्यामुळे टँकरने पाणी आणून ते स्टोअर करून तिथून मॅन्युअली पाणी घालणं हा फार अवघड विषय आहे. अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन करून कलमं जगवावी लागतात. साधारणपणे 2 आठवड्यातून 2 हे कलमाला पाणी आवश्यक असतं नवीन लागवड केल्यानंतर. लागवड ही साधारण मे महिन्याच्या एंडला केली जाते, म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर. मोहराला योग्य पोषक वातावरण मिळालं की आंब्याची वाढ झपाट्याने होते. आंब्याची झाडं जर उंच असतील तर झाडावर चढून आंबा काढण्यासाठी योग्य मजूर मिळणं दुरापास्त झालंय. अशा वेळी आंब्याची छोटी कलम फायद्याची ठरतात. आंबा साधारणपणे मार्चच्या 2 आठवड्यात तयार होतो काढायला. जसा आंबा तयार होईल तसा 1 डझन 2 डझन 4 डझन आणि 5 डझन असं पॅकिंग आमचं असतं. दोन वर्षापर्यंत कलमाचं उत्पन्न हे फार किफायतशीर होतं. पण आजकाल कर्नाटक या इतर बाकीच्या राज्यात लागवड प्रचंड झाल्यामुळे ना कलमाकडे सुद्धा थोडंसं आता उत्पन्नाची बाब म्हणून थोडं हे कमी होत चाललं आहे पर्सेंटेज. हे पूर्वी जेवढं प्रॉफिट व्हायचं तसं आता प्रॉफिट थोडं रेशो कमी आलेला आहे. कामगारांच्या बाबतीत फार अवघड झालं आहे. नेपाळी लोकांवरती आपल्या अवलंबून राहावं लागतं आहे. स्थानिक कामगार फार कमी मिळतात. पण कोकणा दृष्टीने उत्पन्नाची बाब म्हटली तर आंबे इतकं किफायतशीर दुसरं कुठलंही उत्पन्न नाही. नारळ असू दे, केळी असू दे, भात शेती असू दे, किफायतीशीर म्हटलं तर आंबा हा एक नंबरलाच आहे अजूनही. सगळेच आंबे एकाच वेळी तयार होत नसतात, त्यासाठी 3-4 वेळा आंब्याची काढणी करावी लागते. हा आंबा साधारणपणे अजून 1-10 दिवसांत तयार होईल. ह्याच्या 4 काढण्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत. साधारणपणे हे कलम 10 बेट्या काढून झाले आहेत आंब्या. मुळातच आंब्यावर असे डाग येऊ नयेत यासाठी आंबा मोहराचं तुडतुडे आणि करपा रोगापासून संरक्षण करावं लागतं. ह्याला जर तुडतुड्याचा थोडं हे आहेच,
फंगस आहे ते बुरशी आहे, याला पण फवारणी आम्ही कमी करत असल्यामुळे, पण फवारणी जास्त करणं टॉक्सिक असतं, कारण ते आंबा तयार व्हायच्या अगोदर साधारणपणे एक महिन्यावरती फवारणी केली जाईल असता कामा नाही, नाही तर एक्सपोर्ट आंबा होत नाही तो. एक्सपोर्ट आंबा व्हायचा असेल तर फवारणीची काळजी योग्य त्या रीतीने करावी लागते. मग त्यांनी मार्गदर्शन केलं आहे तशीच ते औषधं फवारावी लागतात. आंबा फवारणीच्या अगोदर किती त्यांना एक्सपोर्ट करायचा असेल आंबा तर त्यांच्या सगळ्या काळजी घ्याव्या लागतात. कुठल्या फवारण्या केल्या तो चार टन द्यावा लागतो, बागेचा नकाशा द्यावा लागतो, बागेत कुठल्या कुठल्या सोयी आहेत, कामगार कसे आहेत, काय त्यांची स्वच्छता कशी आहे, तुमचं टॉयलेट बिलेटची सोय आहे की नाही, ते किती अंतरावर आहे, पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, हे सगळं तुम्हाला तयार करावं लागतं. आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं, मग तो आंबा एक्सपोर्ट होतो. तर आंब्याचा रिपोर्ट इनसे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडून रिपोर्ट पण घ्यावा लागतो आंब्याचा. आंब्याला योग्य भाव मिळण्यासाठी आंबा डागविरहित असणं चांगलं असतं. आंब्याच्या सालीवरूनही आंब्याची पारख करता येते. हा अल्फान्सो खरा अल्फान्सो पूर्ण तयार आंबा झालेला आहे. हा मध्ये खड्डा पडला पाहिजे, याचे डॉट्स आहेत ना हे रुंद रुंद व्हायला पाहिजेत. सूर्यप्रकाश चांगला असेल तर ह्याचा कलर चांगला येतो. ह्याचं वजन साधारणपणे 280 पेक्षा जास्त आहे. हा 4.5 डझन आंबा आहे. ह्याची आता मार्केटला किंमत 2000 रुपये पेटी येते, भाव येतो याचा. हा पूर्ण तयार आंबा आहे हा. आणि हा आंबा कोवळा आहे, ह्याचं डेट वरती आहे. हा जून आंबा, ह्याला डॉट्स येतात, हे रुंद रुंद होत जातात बारीक बारीक ठिपके. हा पण पूर्ण तयार असलेला आंबा आहे, फक्त ह्याला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, बुरशी आहे झालेली. तर ह्याची क्वालिटी थोडी 2 नंबर किंवा 3 नंबरला येतो मार्केटला. आंबा असा पूर्ण तयार स्वच्छ आंबा पाहिजे. डॉक्टर गोपटे यांची बाग घरापासून लांब डोंगरावर असल्याने त्यांना गाडी घेऊनच बागेपर्यंत जावं लागतं. पण ज्या ज्या वेळी ते बागेत जातात तेव्हा काहीतरी घेऊनच येतात. आंबा पिका अंतर्गत आंतरपीक म्हणून आम्ही कडेला, आवळा, काजू ही झाडं लावतो. हे प्रत्येक खेपे जाताना काही ना काही ते रिकामं होत नाही खेप आमची, प्रत्येकातून काही ना काही रिटर्न मिळत असतो. व्यवसायाने डॉक्टर असल्याने वेळेअभावी त्यांना आंबा बाग करार पद्धतीने द्यावी लागते. बऱ्याचशा बागा आम्ही करारून देतो, पण माझा वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे प्रत्यक्ष मला आंबे काढणं, फवारणी करणं प्रॅक्टिकली जमत नाही. तर जिथे बाग गाडी जाते जी लहान कलम आहे ती आम्ही घरी ठेवतो. अशा या आंबा व्यवसायातून गोपटे यांना योग्य तो मोबदला मिळतोच, शिवाय स्वतः शेती केल्याचा एक वेगळा आनंदही त्यांना अनुभवता येतो. आंबा आम्ही स्वतः घरगुतीच पाठवतो किंवा इथे लोक येऊन घेऊन जातात. साधारणपणे यावर्षी 3000 पासून आम्ही सुरुवात केलेली डझन, ते आत्ता सध्या 1400-1500 रुपये 2 डझन आंबा जातोय. आपणही असंच अगदी साध्या साध्या गोष्टी विचारात घेऊन योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच यशस्वी आंबा उद्योजक व्हाल यात शंकाच नाही. Thank you.